गुड आपण मुलांना मुलांना पुढे हा भाग आज आपण पाहणार आहोत त्याआधी आपण तो समजून घेऊया आता फळ्याकडे लक्षपूर्वक बघा या ठिकाणी आपल्याला एक सायकलीचे चित्र दाखवले आहे या सायकलीला दोन चाक आहेत हे पहा हे एक चाक आहे आणि हे दुसरं आहे आता या सायकलीची ही चाकं एकमेकांना चिकटून आहेत का तर नाही ही, ही दोन्ही चाकं एका ठराविक अंतरावर सायकलीला बसवली आहेत सायकलीला एक चाक पुढं बसवले आहे आणि एक चाक मागे बसवलेला आहे अशी ही आपली सायकल तयार होते आता पुढे असणारं चाक आणि मागे असणारं चाक तुम्हाला ओळखता येईल ना हो हो आता हे दुसरे चित्र पहा या चित्रामध्ये आपणास ससा धावताना दिसतो आहे आणि कासव मात्र हळूहळू चालत आहे ससा हा कासवाच्या पुढे आहे तर कासव हे सशाच्या मागे आहे आता आपण पुढे असणाऱ्या सशाखालचा चौकोन रंगवणार आहोत हे पहा असा चौकोन आपल्याला इथे रंगवायचा आहे आता आपण अजून काही चित्र पाहूया आता हे चित्र पहा या चित्रामध्ये आपल्याला बदक आणि बदकाची पिल्ल पाण्यात पोहताना दिसत आहे आता बदकाच्या मागे असलेल्या चौकोन तुम्हाला रंगवायचा आहे असलेल्या मी चौकोन आता मला सांगा पाण्यात पोहताना पुढ कोण आहे बदक आणि मागे पिल्ल बरोबर उत्तर सांगितलं आता हे पुढचं चित्र पहा या चित्रामध्ये एक मुलगा पडद्याच्या पुढे उभा आहे तर एक मुलगा पडद्याच्या मागे लपलेला आहे आता तुम्हाला पडद्याच्या मागे उभा असलेल्या मुलाखालचा चौकोन रंगवायचा आहे रंगवा बरं तो चौकोन मागे लपलेल्या मुलाखालील मी चौकोन रंगवला बरोबर आता पडद्याच्या मागे कोण आणि पडद्याच्या पुढे कोण आहे हे तुम्हाला समजलं आता हे पुढचं चित्र बघा या चित्रामध्ये ये दोन मुलं झोपाळा खेळत आहे आणि तुम्हाला पुढे आलेल्या झोपाळ्याखालील चौकोन रंगवायचा आहे आता पुढे आलेल्या झोपाळ्याचा चौकोन रंगवा बरं चौकोन रंगवला चौकोन रंगवला बरोबर आता आपण अजून काही चित्र पाहूया आता हे चित्र पहा या चित्रामध्ये दोन मुली क्रिकेट खेळताना दिसत आहे तुम्ही खेळता की नाही क्रिकेट हाँ। हाँ। आता या चित्रामधील एक मुलगी स्टमच्या पुढे उभी आहे आणि एक मुलगी स्टमच्या मागे उभी आहे आणि तुम्हाला पुढे असलेल्या मुली खाली असणारा चौकोन तुम्हाला रंगवायचा आहे बरोबर छान रंगवला आता आपण पुढचं चित्र पाहूया या चित्रामध्ये दोन हत्ती दाखवलेले आहेत यातील मागे असणाऱ्या हत्ती खालील चौकोन तुम्हाला आता रंगवायचं आहे बरोबर आता हे शेवटचे चित्र पहा या चित्रामध्ये मांजराच्या पुढे असणाऱ्या चेंडू खालील चौकोन तुम्हाला रंगवायचा आहे बरोबर आता सांगा चेंडू कुठे आहे मांजराच्या पुढे आहे आणि मांजर कुठे आहे चेंडूच्या मागे आहे बरोबर आता तुम्हाला पुढे असणाऱ्या आणि मागे असणाऱ्या वस्तू कोणत्या हे तुम्हाला आता चांगलं समजत आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपत आहे मुलांच्या सरावासाठी अशा अजून काही उदाहरणांचा सराव घ्यावा जेणेकरून मागे आणि पुढे हा संबोध त्यांना समजणे सोपे जाईल तसेच आपल्या वर्गातसुद्धा मुलांची बैठक व्यवस्था आपण करत असतो तेव्हा मुलांना आपल्यापुढे कोण बसलेलं आहे आणि मागे कोण बसलेलं आहे त्या मुलांची नावे सांगण्यास सांगावे मुलांना पुढे आणि मागे ही संकल्पना लवकर समजेल तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा शिकत राहा धन्यवाद